रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीनं सकाळीच छापेमारी केली. एक दोन नव्हे तर बारामती अॅग्रोच्या 6 ठिकाणांवर छापे पडल्याची माहिती आहे. तर बारामतीसह संभाजीनगरातील कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे रोहित पवार परदेशात असताना ही धाड पडली. रोहित पवारांची बारामती अॅग्रो ईडीच्या रडारवर. बारामतीत अॅग्रोवर ईडीचे छापे. सुडाच्या राजकारणाचा भाजपवर आरोप. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीनं छापा टाकला. बारामती अॅग्रोच्या 6 वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली. बारामतीत पिंपळी, संभाजीनगरमधील कार्यालय, पुण्यातील हडपसरचं कार्यालय, अहमदनगर जिल्ह्यात कर्जत जामखेड, कन्नड सहकारी साखर कारखाना या ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला. दोन्ही करते पुरुष नसतानाही ही एवढी मोठी रेड झाली, ठीक आहे, हरकत नाही. माझं एकच म्हणणं आहे की आमच्याकडून अर्थातच पूर्ण सहकार्य होईल. ज्या पद्धतीने ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात कधी असं सुडाचं राजकारण झालं नाही. भाजपनं सुप्रिया सुळेंचे आरोप फेटाळले. तक्रारी असतात तेव्हाच ईडी छापेमारी करते असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. कुठले जेव्हा छापेमारी होतात तेव्हा काही तक्रारी असतात म्हणूनच छापे पडतात, आणि तक्रार काही सापडला नाही तर छाप्यामध्ये काही होतही नाही. त्यामुळं रोहित पवारांची आहे की बावनकुळेंची आहे की कुणाची याला अर्थ नसतो. कुणाची तक्रार झाली या तक्रारीवर काही तपास होतो, त्या तपासाअंती काही जर मिळालं तरच त्याला आपल्याला त्या ठिकाणी समोर जातं. गिरीश महाजनांनी ईडीच्या धाडींवरून रोहित पवारांवर टीका केली. संघर्ष यात्रा काढली म्हणजे सर्व माफ आहे असं नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहेत. जेवढे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्यावर संशय आहे त्या लोकांवर सगळ्यांवर छापेमारी चाललेली आहे. याच्यामध्ये चुकीचं आहे, गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही. आता तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे मला वाटतं कारण नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ईडीच्या छाप्यावरून रोहित पवारांना सल्ला दिला. त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठलीही माहिती नाही. या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात. बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या. आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे. बारामती अॅग्रोच्या निमित्तानं आता रोहित पवार आणि पवार कुटुंबातील काही व्यक्तींना ईडीचे हेलपाटे घालावे लागणार आहेत. ईडीच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी आतापासून रोहित पवारांना करावी लागणार आहे. विकास कोकरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.